काय विद्यार्थी मित्रांनो, मजेत आहात ना? बर बर, काल मला मोहन भेटला होता. मी मोहनला विचारलं, काय बाबा काय झालं? मोहनचा चेहरा उतरलेला होता आणि त्या चेहरा उतरलेला बघून मला त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह दिसले. मी त्याला विचारलं काय झालं, तो म्हटला ताप येतोय, थंडी वाजतीये, हात पाय दुखताय, असं तो मला म्हणाला. मला बाप, मी म्हटलं बाप रे, हात पाय दुखताय, ताप येतोय, का रे बाबा तू आजारी आहेस का रे? हो मी आजारी पडलोय. मग तुला काय झालं? काय नाही, असं तो मला म्हणाला. मी मोहनला म्हटलं ठीक आहे, आजारी आहे ना, मग डॉक्टरांकडे जा, डॉक्टर तुला योग्य मार्गदर्शन करतील. हा होता मोहन आणि मी. मी मोहनला सांगितलं डॉक्टरांकडे जा. मग मी मोहनला जो डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला, तो सल्ला का दिला? कारण मला त्या ठिकाणी जाणवलं की मोहन आजारी आहे. म्हणजे मोहनचं आरोग्य त्या ठिकाणी योग्य नाही आहे, सुदृढ नाही आहे. मग हे जे आरोग्य आहे, हे आरोग्य नेमकं आहे तरी काय? मोहन आजारी पडला म्हणजे त्याला नेमकं काय झालंय? त्याला कुठला रोग झालाय का? त्याचबरोबर मग त्याचा रोग नेमका कुठला, याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना. मग हेच आपल्याला आपल्या प्रकरण क्रमांक 2 आरोग्य व रोग यामध्ये अभ्यासायचं आहे. आरोग्य व रोग या प्रकरणामध्ये आपल्याला रोगाचे प्रकार कोणते, त्याचबरोबर रोगाच्या प्रकारांमध्ये त्या ठिकाणी जे संसर्गजन्य रोग आहेत, जे असंसर्गजन्य रोग आहेत, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काही रोग की ज्यामध्ये डेंग्यू आहे, ज्यामध्ये कर्करोग आहे, जसं त्यामध्ये स्वाईन फ्लू आहे, या रोगांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला हृदयरोग, मधुमेह यासारख्या रोगांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि यासारख्या रोगांबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुठल्या रोगाविषयी कुठली काळजी घ्यावी, कुठल्या प्रकारची औषधी घ्यावी, या संदर्भात सुद्धा आपल्याला बरीच माहिती आपल्याला मिळवायची आहे. मग यामध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत तो अभ्यास रोग व आरोग्य यांच्या संदर्भात प्रकरण क्रमांक 2 आरोग्य रोग यामध्ये करणार आहोत. तर चला मग आपण आपल्या आरोग्य व रोग या प्रकरणातील आरोग्याच्या विषयी व रोगाच्या विषयी विविध संकल्पनांचा अभ्यास करूया. चला विद्यार्थी,